तो फायनली मित्रांनो, आपली जी अंडा थाळी आहे ना, रेडी झाली आहे. पाहू शकता अंडा मसाला खूप छान प्रकारे शिजला आहे. इथे आहे राईस, त्याच्यावर टाकली आहे थोडी ग्रेव्ही. इथे तांदळाची भाकरी घेतली आहे आणि त्याचबरोबर चपाती सुद्धा घेतली आहे. तर एकदा अवश्य बनवा. हॉटेलसारखी, ढाबा सारखी टेस्ट आहे या डिशला. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. ओके बाय. सारे मसाल्यांना एकजीव करून घेऊया. जेवढे सगळे मसाले जे आपण घातल्यात ना त्यांना, आणि एक 2 ते 3 मिनिटं चांगले तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर हा पहा, या प्रकारे असे अंडे सोडायचे. तर चला पटापट सारे अंडे आहेत ना, सगळे जेवढे पण त्यांना फोडून घेऊया आणि पटापट सोडूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आणलेली एक छानशी अशी डिश आहे. कमीत कमी वेळामध्ये आणि साहित्यामध्ये बनणारी डिश आहे. हिला सुखं करून भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर एकदा रेसिपी अवश्य बनवा आणि आनंद घ्या. तर चला असंच शिजून घेऊया 2 ते 3 मिनटं आणि मग तुम्हाला दाखवतो सर्व करून आजची डिश, आजची रेसिपी. नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची जी रेसिपी आहे ना, साधी सिंपल अशी रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली ही रेसिपी आहे. जर एकदा अवश्य तुम्ही पूर्ण रेसिपी पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजची रेसिपी. तर सर्वात आधी जाणून घेऊया साहित्य काय काय घेतल्यात मी ह्या रेसिपीसाठी. तर मित्रांनो, पाहू शकता इथे बारीक कापलेला कांदा आहे, 3 ते 4 आहे. तर जर लहान असतील तर 4 घ्या, मोठे साईजचे 3 घेऊ शकता. त्याचबरोबर इथे 1.5 टोमॅटो आहे मोठ्या साईजचा, बारीक चिरलाय. कोथिंबीर आहे बारीक चिरलेली. हे आपले घरगुती मसाले आहेत, लाल तिखट आगरी मसाला, हळद, त्यानंतर जिरा आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे आणि हा आपला, आणि इथे अंडे आहेत. 6 अंड्यांची रेसिपी बनवत आहो. इथे लसूण आहे 3 ते 4 बारीक चिरलेला, हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली आणि अद्रक लसूण ग्रीन चिली आपली जी हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे थोडी. तर चला बनवून घेऊया आजची अंड्यांची एक आगळी वेगळी रेसिपी. पाहू शकता एक भांडं घेतलाय, नॉनव्हेज बनवतोय अंडा, त्यासाठी त्याच्यात टाकलाय तेल. तेलाची मात्रा जरा चांगलीच टाकली आहे, जास्त घेतली आहे, कारण नॉनव्हेजला तेल आलं की खूप छान अशी टेस्ट येते, स्वाद येतो. तेल गरम होतोय आपला, त्याच्यात आपल्याला घालायचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण आणि ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. तर चला तेल गरम करून घेऊया, पाहूया जरा. तेल आपला छान प्रकारे गरम झाला. तर सर्वात अगोदर काय करूया, हिरवी मिरची जी आहे ना बारीक कापलेली आणि लसूण याला फ्राय करून घेऊया तेलात. तर सर्वात अगोदर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया आणि त्याचबरोबर हा बारीक चिरलेला लसूण घालूया आणि याला चांगलं तेलात फ्राय करून घेऊया. तर आपली लसूण आणि जी मिरची आहे ना, खूप छान प्रकारे पाहू शकता तुम्ही शिजली आहे तेलात. आता या स्टेजवर काय करायचं, हा जो बारीक कापलेला कांदा आहे ना बारीक चिरलेला, याला सुद्धा ऍड करायचा आहे आणि याला एक गोल्डन कलर येईपर्यंत, मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. चला पटापट आपण कांद्याला शिजवून घेऊया. कांदा आपला छान प्रकारे तेलामध्ये शिजला आहे. आता या स्टेजवर काय करूया, ही 1 चम्मच जी अद्रक लसूण ग्रीन चिलीची जी पेस्ट घेतली आहे ना आपण, त्याला ऍड करूया. त्याला सुद्धा घालूया. जास्त तिखट करत नाही आहे मी, कारण हिरव्या मिरच्याही टाकल्यात, त्यांनाही चांगलं परतून घ्यायला, तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर मित्रांनो, कांदा आणि आपली मिरची, लसूण आणि जी अद्रक लसूण मिरचीची जी ग्रीन पेस्ट होती ना, खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झाली आहे. आता या स्टेजवर काय करायचं आहे आपल्याला, हा जो बारीक कापलेला टोमॅटो आहे ना, तर चला यालाही परतून घेऊया. आपला कांदा टोमॅटो आहे ना खूप छान प्रकारे तेलामध्ये शिजतोय. आता या स्टेजवर काय करायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, चवीनुसारच टाकायचं आहे, कारण की जो कांदा टोमॅटो आहे ना लवकर नरम होईल, लवकर शिजेल आणि जो मिठात मुरेल सुद्धा चांगल्या प्रकारे, छानशी अशी टेस्ट येईल, आरोमा येईल. तर चला शिजवून घेऊया 1-3 मिनटं. तर पाहू शकता आपला जो कांदा टोमॅटो आहे ना छान प्रकारे मुलायम झाला आहे. आता या स्टेजवर काय करायचं, जे आपले घरगुती मसाले आहेत ना, लाल तिखट, हळद, धने पावडर आहे, अख्खे गरम मसाले आहेत वाटलेले, त्यांना घालायचे.
तर चला पटापट घालूया। तर सर्वात अगोदर हा जो लाल मसाला आहे ना, हा 3 चम्मच करूया टाकूया त्याच्यात, आणि 1 चम्मच टाकूया हळदी पावडर, आणि त्याच्यानंतर 1 चम्मच टाकूया आपला धने पावडर। त्याच्यानंतर हा जो आपला स्पेशल मसाला आहे, गरम मसाला वाटलेला अख्खे मसाले, त्याला घालूया। त्यानंतर 1 चम्मच टाकूया आपला चिकन मसाला, आणि सारे मसाले एकजीव करून घेऊया। सारे मसाल्यांना एकजीव करून घेऊया, जेवढे सगळे मसाले जे आपण घातलेत ना त्यांना, आणि 2 ते 3 मिनिटं चांगले तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर पाहू शकता आपले जे मसाले आहेत ना, छान प्रकारे तेलामध्ये फ्राय होत आहेत, शिजत आहेत। जो कांदा टोमॅटो आहे ना, खूप छान प्रकारे शिजतोय, तेलही वर आलाय, म्हणजे आपले मसाले प्रॉपरली खूप झाल्यात, शिजल्यात। 1-3 मिनिटं आपण यांना शिजवलं आहेत, मंद आचेवर चांगले शिजवून घेतलं आहे। तर चला या स्टेजवर काय करूया, झाकण ठेवूया आणि बाजूला थोडं गरम पाणी करून घेऊया। तर मित्रांनो, पाहू शकता आपलं इथे पाणी सुद्धा गरम झालं आहे, आणि 5 मिनिटं झाली आहे। फ्राय पॅनचा झाकण हटवूया, आणि आपले जे मसाले आहेत ना, ते पण खूप छान प्रकारे शिजल्यात तेलामध्ये। आता या स्टेजवर काय करायचं, जो गरम पाणी जो आपण केला आहे ना, तो हा जो बॅटर आहे ना, त्याच्यामध्ये टाकायचं। आणि एकदा एकजीव करून घेऊया, जेणेकरून मसाले कांदा टोमॅटो आहे ना, छान प्रकारे नरम होईल, मुलायम होईल। तर चला फ्राय पॅनचा झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं चांगलं उकळून घेऊया। पाणी तुमच्या गरजेनुसार टाका, तुम्ही कोणत्या क्वांटिटीत बनवता। मी 6 अंड्यांचा जर बनवतं ही डिश, त्याप्रमाणे मी पाणी घालणार आहे थोडं थोडं। तर मसाले एकदा प्रॉपरली शिजवून घेऊया। तर आपला जो बॅटर आहे ना, खूप छान प्रकारे शिजला आहे, तेल पाहू शकता वर आलाय, रोगन ज्याला आपण म्हणतोय बोलतोय, तर रोगणी वर आला। तर या स्टेजवर काय करायचं, तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल ना, पाहू शकता ही बाजारात अवेलेबल आहे, तर थोडीशी आमचूर पावडर त्याच्यात तुम्ही घाला, जेणेकरून टेस्ट आहे ना, एक चांगला टेस्ट येतो, चांगली असा स्वाद येतो, चटपटी अशी डिश बनते। जर आमचूर पावडर नसेल ना, तर तुम्ही एक निंबूचा रस सुद्धा घालू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे। जर तुम्हाला असं चटपटी खाण्याची इच्छा असेल तर यांना एकजीव करून घेऊया, आणि जे आपण अंड्याची डिश करतोय ना, ती प्रोसेस प्रक्रिया करून घेऊया। तर चला एकदा एकजीव करून घेऊया मसाल्यांना। तर आपला जो बॅटर आहे ना, खूप छान प्रकारे तेलामध्ये शिजलाय, कांदा टोमॅटो आणि जे अद्रक लसूण सर्व जे साहित्य आपण घातले होते ना, खूप छान प्रकारे शिजल्यात तेलामध्ये, आणि ऑइल आपलं सेपरेटली पण झालंय। आता या स्टेजवर काय करायचं, जे आपण अंडे आहेत ना, 6 अंडे जे मी घेतल्यात ना, हे टाकायचे ते आपल्या करीमध्ये, ग्रेव्हीमध्ये। तर कशा प्रकारे टाकायचे आहेत ना, हे तुम्हाला दाखवतो। चला जाणून घ्या पूर्ण माहिती डिटेल, आणि एकदा ही रेसिपी बनवून पहा। तर मित्रांनो, ही अशी स्टीलची एक वाटी घ्यायची आहे, आणि काय करायचं, जे अंडे आहेत ना, सर्वप्रथम त्यांना फोडायचं आहे या वाटीमध्ये, असं घ्यायचं, आणि याला काहीच करायचं ना मिक्स वगैरे, सीधा घ्यायचं असं, आणि हा जो आपला ग्रेव्ही बनवली आहे ना आपण, त्याच्यामध्ये असं सोडायचं पटापट पटापट आहेत ना, जेवढे अंडे आहेत ना त्यांना सोडून घ्यायचं आहे। पाहू शकता या प्रकारे हलवायचं वगैरे काहीच नाही, आणि असंच शिजवायचं आहे। तर चला पटापट सगळे अंडे फोडून घेतो, पहा या प्रकारे असे अंडे सोडायचे। तर चला पटापट सारे अंडे आहेत ना, सगळे जेवढे पण, त्यांना फोडून घेऊया आणि पटापट सोडूया। तर आपण जेवढे पण 6 अंडे होते ना, त्यांना तेलामध्ये फोडून सोडले आहेत। आता त्यांना हलवायचं नाही, काहीच करायचं नाही, त्यांना असं शिजवायचं आहे आणि याच प्रकारे खायची। एक साधी सिंपल अशी डिश आहे ही, आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांसोबत, आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते। आता या स्टेजवर काय करायचं, बारीक कापलेली जी कोथिंबीर आहे ना, तिला सुद्धा घालायचं आहे। आणि जर वरनं तुम्हाला मसाले ॲड करायचे असेल, जसं का ब्लॅक पेपर पे झाला, काळी मिरी किंवा दुसरे पदार्थ ॲड करायचे असेल, तर तुम्ही करू शकता। कमीत कमी वेळेत बनणारी ही डिश आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी आणलेली एक छानशी अशी डिश आहे, कमीत कमी वेळामध्ये आणि साहित्यामध्ये बनणारी डिश आहे। हिला सुखं करून भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर एकदा रेसिपी अवश्य बनवा आणि आनंद घ्या। तर चला असंच शिजून घेऊया 2-3 मिनटं,
आणि मग तुम्हाला दाखवतो सर्व करून आजची डिश, आजची रेसिपी। तर पाहू शकता आपले जे अंडे आहेत ना, छान प्रकारे शिजत आहेत, खूप होत आहेत, चांगली अशी उकळी आली आहे, जेणेकरून अंडे आहेत ना छान प्रकारे आपले शिजतील आणि त्यांचा स्मेलही कमी होईल। तर असंच मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। तर चला शिजवून घेऊया, जेणेकरून अंडे आतनं आणि वरणही सुद्धा चांगल्या प्रकारे खूप होतील, शिजतील। तर चला शिजवून घेऊया अंड्यांना। आता आपली जी अंड्यांची आज जी करी बनवली आहे ना आपण कमीत कमी इन्ग्रेडियंट साहित्यांमध्ये, छान प्रकारे कुक झाली आहे। कंडिशन पाहू शकता आणि रोगणही वर आलं आहे, जो तेल आहे तो छान प्रकारे शिजली आहे। जर तुम्हाला याच्यात ग्रेव्ही वाढवायची असेल तर तुम्ही पाणी घालू शकता, आणि जर तुम्हाला ड्राय करायची असेल, सुखं सुखं खायचं असेल तर तुम्ही या स्टेजवर गॅसचा फ्लेम बंद करू शकता। तर चला मी सुद्धा गॅसचा फ्लेम बंद करतोय आणि सर्व करून तुम्हाला आजची रेसिपी दाखवतो अंड्याची। तर गॅसचा फ्लेम करूया बंद आणि 5 मिनिटं ठेवूया असं झाकून। तर ऑलमोस्ट 5 मिनिटं झाली आहेत, फ्राय पॅनचा झाकण हटवूया आणि पाहू शकता कंडिशन आपल्या अंड्यांची खूप छान प्रकारे कुक झाल्यात, शिजल्या आहेत आणि रोगणी वर आला आहे। तर एकदा अवश्य ही डिश रेसिपी बनवून पहा। मसाला पाहू शकता ग्रेव्ही छान प्रकारे शिजला आहे, जाडसुद्धा झाली आहे ग्रेव्ही। तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या, आणि रेसिपी आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी। तर चला आजची थाळी सजवतो, सर्व करतो आणि तुम्हाला दाखवतो। सो फायनली मित्रांनो, आपली जी अंड्याची थाळी आहे ना सर्व केली आहे, पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे अशी दिसते थाळी। तर सर्वात अगोदर इथे चपाती घेतली आहे, तांदळाची भाकरी आहे, जो आपण अंडा बनवला आहे फोडून, पाहू शकता खूप छान प्रकारे कुक झाला आहे, कलर पाहू शकता। इथे घेतला आहे भात, त्याच्यावर टाकली थोडी ग्रेव्ही। तर एकदा अवश्य नक्की बनवून पहा आणि आनंद घ्या या थाळीचा। कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही थाळी आहे अंड्याची, खूप छान अशी रेसिपी आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।